ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष नबा टपराळे साहेब आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार तुम्हाला भरपूर राखीव जागा किती पाहिजे, 10% नाही 16% घ्या म्हणतात, तर रोजगारच नाही आणि जागाच शिल्लक नाही आहे, तर कुठून तुम्हाला रोजगार मिळणार आहे? तर ही जी फसवणूक आहे त्याच्यावर त्यांचा बरेच वर्ष अभ्यास आहे. हे बुद्धिस्ट चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अनेक उद्योजक संघटनांचे ते पदाधिकारी राहिलेले आहेत. तर ते अधिक त्याच्यावर ती रोजगाराचा जो प्रश्न आहे तो कसा मिळवावा आणि रोजगार स्थिती काय देशात आहे त्यावर ते बोलते. सर्वांना जयदिन. संभाजी बलस सारख्या समाज प्रबोधनकाराचं आपण गाणं ऐकलं, त्यांनी आपल्यात ऊर्जा तयार केली. जेव्हापासून वंचित बहुजन आघाडी पुढे आली आहे तेव्हापासून बाळासाहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावा आणि बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही बहुतेक बहुजनांचीच नाही तर इथल्या बऱ्याचशा समतावादी विचारांच्या लोकांची अशी एक इच्छा आहे. मी थोडा खडताळ आणि ओपन बोलणारा आहे त्यामुळे मला माफ करा, पण अशा झोपाळू प्राण्यांकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आपल्याला जागृत राहावं लागेल आणि जागृत राहिल्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की जागृतीचा विस्तार सतत तेवत ठेवा. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जागृत राहायला जर सांगितलं आहे तर आपण खरोखर जागृत राहिलो पाहिजे, कारण बाबासाहेब पुन्हा येणे नाही. त्यांच्या रूपामध्ये जर आज आपण बाळासाहेबांना बघतोय तर बाळासाहेबांना तिथे पोहोचवायसाठी आपली जागृती आवश्यकता आहे. मला वाटते शेवटची लोक अजूनही झोपले, आपसातच भीती आहे, त्यांना काही रस नाही. तर मुख्य विषय महेश भारतीय साहेबांनी तो मला दिला की रोजगाराची स्थिती. जसा भाजप पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS ला आपण वैरी समजतो, मी तर म्हणेल या RSS आणि भाजपपेक्षा मोठा वैरी काँग्रेस आहे आपला, मी असं मानतो. कारण देशावर आजची जी वेळ आली आहे ही भाजपने कमी आणली, जसे कुठल्या तरी एका वक्त्याने सांगितले की भाजपने कमी आणली असेल पण सुरुवात जी केली आहे ती काँग्रेसने केली. 1991 साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरणाचा फॉर्म्युला जर या काँग्रेसच्या सरकारने आणला नसता आणि देशातले उद्योग जर ज्या पद्धतीने खासगीकरणाकडे वळाले आहेत किंवा झालंय खासगीकरण, ते जर झालं नसतं तर आपलं आरक्षण सावत असत. 1991 साली जागतिकरणाच्या नावावर, उदारीकरणाच्या नावावर, खासगीकरणाच्या नावावर जे उद्योगधंदे सरकारी उद्योग जे खासगी झाले त्याचे आकडेवारी काय सांगत आहे. 91 ते 2018, 8 नोव्हेंबर 2018 पर्यंतचा आकडा रिसेंटली पेपरमध्ये आला होता, ते किती लोकांनी वाचला आणि किती लोकांना माहिती आहे. वाचल्यानंतर आपण समजलो काय, कारण आपण शिक्षण हक्क परिषदेला बसलो तर शिक्षणाचा उद्देश फक्त पोट भरण्याचं एक साधन म्हणून नाही तर ॲनालिटिकल स्किल, त्याच्यामध्ये त्याची चर्चा, त्याचा दोन विषय जर असतील किंवा दोन जर तारखा असतील तर त्यामधलं त्याचं विश्लेषण करून, त्याला प्रॉपरली इंटरप्रेट करून, ज्याला नाही समजलं त्याला समजवणं हे शिक्षित माणसाचं काम आहे. आणि मला असं वाटते बाबासाहेबांनाही फक्त पोट भरून शिक्षित वर्ग नको होता तर त्यांना एक जागृत वर्ग अपेक्षित होता. तथागताच्या काळापासूनही तथागतांनी पण प्रज्ञा जेव्हा म्हटली आहे तर अंध प्रज्ञा नको, कुणाला दान जरी द्यायचं असेल तर त्याला विचारपूर्वकच दान दिलं पाहिजे, शिक्षित जरी असेल तरी त्यांनी विचारपूर्वकच त्यांनी दान द्यायला पाहिजे हे तथागताच्या शिकवणीपासून तर आज बाबासाहेबांच्या काळापर्यंत बाबासाहेबांनी तेच सातत्य टिकवलेलं आहे. 2 दिवसापूर्वी जे एक स्टॅटिस्टिक आलं आहे
1991 पासून खासगीकरणाचे जेव्हापासून हे प्रयोग झाले तर आजपर्यंत साधारणत 3,42,000 करोड रुपयाचे सरकारी उद्योग खासगी झालेले आहेत. त्यापैकी 1998 ते 2004 या पहिल्या यू जे आता बीजेपीचं सरकार आहे का म्हणतात एनडीए, एनडीएचा जो कार्यकाळ होता 1998 ते 2004 या पिरियड मध्ये साधारणतः 33,600 कोटी रुपयाचे सरकारी उद्योगाचं खासगीकरण झालंय. आणि आता 2014 नंतर जेव्हा मोदींनी हे सरकार घेतलं ताब्यात ते 8 नोव्हेंबर पर्यंतचा आकडा आहे तो 2,10,000 करोड. म्हणजे बीजेपी सरकारच्या काळामध्ये एकूण डिसइन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट आहे ती साधारणत 70% पोहोचली आहे. डिसइन्व्हेस्टमेंटचा पाया जरी काँग्रेसने रोवला असेल तरी त्याची जी अंमलबजावणी केली आहे त्याची जी रीतसर आणि इफेक्टिव्ह अंमलबजावणी ज्याला म्हणूया आपण जर ती कोणी केली असेल तर बीजेपीने केली आहे. म्हणून आपल्यासाठी पाया भरणारा जेवढा दोषी आहे किंवा त्याची अंमलबजावणी करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच त्याची पायाभरणी करणारा पण दोषी आहे. मित्रांनो 3,42,000 करोड पैकी साधारणत 70% खासगीकरण हे बीजेपीच्या काळात झालं आहे. अजून साधारणत 65,000 करोड 65,000 करोडचं टार्गेट त्यांचं मार्च पर्यंतचं आहे. मला तुम्ही एक सांगा जर 75% जर या खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी कंपन्या यांनी विकल्या असतील तर तुमच्या नोकऱ्या कुठे. माझा प्रश्न आहे की तुम्ही सुशिक्षित झालात, तुम्ही डिग्री घेतली, तुम्ही PhD झालेत. महेश भारतीय साहेबांनी सकाळच्या सत्रामध्ये सांगितले काही 14-15 हजार की 85,000 शिक्षक पदवीधर जे शिक्षकी पेशासाठी तयार आहेत, जे शिक्षकी पेशासाठी तयार आहेत त्यांना नोकऱ्या नाही. साधारणत 4,00,000 करोडचे जर सरकारी उद्योग यांच्या खासगीकरणाच्या प्रोसेस मध्ये गेले, तुमचं आरक्षण संपलं मग आपण रस्त्यावर कशासाठी उतरतोय. माझा मुख्य मुद्दा हा आहे. आज जे मराठ्यांच्या आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणावर जो घाला घातला जात आहे हे नुसतं एक टीका म्हणून नाही तर षडयंत्र आहे की जिथे नोकऱ्याच नाही, जिथे नोकऱ्याच नाही, जे तुमच्याजवळ द्यायलाच काही नाही तरी ती मागणी तुम्ही करताय. आणि ज्या काही थोड्याफार आहेत त्या ठेकेदारी पद्धतीने भरण्यात येत आहे. तहसील ऑफिस मध्ये Class 3, Class 4 हे सगळे ठेकेदार पद्धतीने आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये Class 1च्या नोकऱ्या इंजिनियर लोक हे ठेकेदारी पद्धतीने आहेत. तिसरा त्यांचा पॉइंट आहे रिक्रूट करण्याचा, जे रिटायर्ड होतात 60 वर्षानंतर त्यांना पण ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर घेत आहे. म्हणजे या तरुणांनी जायचं कुठे. माझा मुख्य प्रश्न हा आहे की जर तुमच्या नोकऱ्या ज्यांनी संपवलेल्या आहेत तर आपल्याला पर्यायी अर्थव्यवस्था स्वतःची उभी करावी लागेल. स्वतःची पर्यायी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल की जी गोष्ट नाही त्या गोष्टीतून तुम्हाला काही मिळणार नाही. दुसरं स्टॅटिस्टिक असं आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी नावाची एक संस्था आहे, तिने मागच्या 10-15 दिवसापूर्वी एक फिगर दिलाय. October 2017 रोजी साधारणत संघटित क्षेत्रात 40,70,00,000 कर्मचारी होते. 40,70,00,000 कर्मचारी संघटित क्षेत्रात होते. October 2017 फिगर. October 2018 एक सर्वसाधारण माणसाची जर मोदी म्हणतात आम्ही रोजगार वाढवतो रोजगार देऊ तर हा 40,07,00,000 फिगर हा त्याच्या वर जायला पाहिजे होता. मात्र October 2018 हा फिगर 39
40.70 म्हणजे साधारणतः 1 कोटी लोकांचा रोजगार या एका वर्षामध्ये गेलेला आहे. म्हणजे नोकरी नवीन वर्गाला तर मिळतच नाही, पण जे आहे ते पण टिकत नाही असं हे सरकार. याच पिरियड मध्ये बेरोजगारांची संख्या 1.40 कोटी होती एका वर्षापूर्वी. जुलै 2017 मध्ये बेरोजगारांची संख्या 1.40 कोटी होती. ती ऑक्टोबर 2018 मध्ये 2.95 कोटी झाली. म्हणजे किती झाले तुमचे 1.45 कोटी बेरोजगार वाढले, 1 कोटी जे रोजगार होता ते पण गेले. म्हणजे साधारणतः 3 कोटी लोक आज संघटित क्षेत्राच्या नावावर बेरोजगार आहेत. आणि याचं सगळं जर काही होत असेल, खापर फुटत असेल, तर गव्हर्नमेंटच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे. जर आपल्याला खरोखर आरक्षण पाहिजे असेल तर मला असं वाटतंय की खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण असावं ही मागणी आपली सोबतच पुढे रेटली पाहिजे. नाही तर हे मोर्चे काढा, आंदोलन करा, काही होणार नाही आहे, काही येणार नाही आहे. आणि सायमल्टेनियसली आपण पर्यायी अर्थव्यवस्था आपली उभी करणं आवश्यक आहे. उद्दीप चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणून जी संघटना, एक रजिस्टर्ड चेंबर आम्ही स्थापन केलं होतं, त्याचा मी अध्यक्ष होतो. त्याच्या मागचा मुख्य उद्देश हाच होता की जेव्हा सरकार खासगीकरणाच्या माध्यमातून नोकऱ्या संपवत आहे, तर आपल्यासाठी आपण आपली पर्यायी अर्थव्यवस्था उभी करणे, ज्याची जशी क्षमता आहे तसा त्याला रोजगारासाठी मार्गदर्शन करणे, हा त्या मागचा उद्देश होता. अशा खूप गोष्टी आहेत. बहुतेक तरुण इथे लोक आहेत आणि तरुणांसाठी जे सेमिनार असल्यामुळे त्याच्यात 1-2 पॉइंट अजून मी सांगू इच्छितो. हल्ली मोदी साहेब खूप प्रचार करत आहेत. प्रचार करताना त्याच्यात काय लिहिलं आहे, त्याचे रिपरकशन काय असतील, मला असं वाटतं त्यांना माहीत असावं नसावं काय माहीत. ती स्कीम प्रोव्हिजन आहे. बँकेमध्ये जनधन योजनेच्या अंडरमध्ये काही करोड खाते खोलली. त्या जनधन योजनेची पब्लिसिटी लोकांपर्यंत करायसाठी ते हल्ली नेटवर प्रत्येक दिवशी एक मेसेज टाकतात. तर पहिलाच पॉइंट आहे की ज्याचं खातं जनधन योजनेमध्ये आहे त्याला 5,000 रुपये कर्ज मिळेल. आता या 5,000 रुपयात काय होणार आहे, तुमच्या महिन्याचा खर्च तरी होणार आहे, कुठला व्यवसाय तुम्ही करणार आहात, काय होणार नाहीये. त्याच्या मागचा उद्देश आहे, तो षड्यंत्र आहे. आपण मी का बाबासाहेबांचं कोट तुम्हाला पहिले सांगितलं की जागृतीचा विस्तव विजू देऊ नका. तर 5,000 रुपये जेव्हा तुम्ही कर्ज घेणार, बँकेच्या लिस्ट मध्ये तुम्ही कर्ज बाजारी होणार. आणि 5,000 रुपये एक छोटीशी अमाऊंट आहे, एक मिनिमम अमाऊंट आहे, लहान अमाऊंट आहे हे समजून तुम्ही भरणार नाही. आणि तुम्ही जर ते कर्ज भरलं नाही तर सिबिल म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे, बहुतेक लोकांना माहित असेल, ज्याचं नाव सिबिल रिपोर्ट मध्ये असते त्याला कर्ज मिळत नाही. फक्त 5,000 रुपयाची तुमच्या पुढे त्यांनी एक जे गावठी शब्दात वापर बोलतात हाड फेकलाय. आणि ज्याला आवडलं ते घेतील आणि पैसे भरणार नाही. आणि या 5,000 रुपयासाठी तुम्हाला किंवा तुमच्या मुलाबाळांना भविष्यात जर कर्ज घ्यायची वेळ आली, व्यवसायासाठी म्हणा की शिक्षणासाठी, तर तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणून आपण जागृत राहायला पाहिजे आणि मोदी सारख्या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे, बाबा तू जनधन योजनेमध्ये 5,000 रुपये जे कर्ज देतो हे कशासाठी देतोय. तुम्ही अंड्याचं दुकान, चहा टपरी, पानपट्टी काहीतरी त्या 5,000 रुपयात करू शकतो का? काहीच करू शकणार ना. मग कर्ज कशासाठी आहे? फक्त तुमचं भविष्य खराब करायसाठी. तुम्ही 5,000 घेऊन भरले नाही, तुमचं आणि तुमच्या मुलाबाळाचं भविष्य खराब झालं हे तुम्ही समजायचं आहे. म्हणून मी सर्व मित्रांना विनंती करेल की कोणीही जनधन योजनेतून कर्ज घ्यायचं नाही. दुसरी मुद्रा योजना आहे, 50,000 रुपये मिनिमम. आज दुकानाचं डिपॉझिट जर द्यायचं झालं तर ते 50,000 घेतात. काय तो खास धंदा चालू करणार आहे? मुद्रा योजनेमध्ये 3 कॅटेगरीज आहेत, काय किशोर, बाल्य आणि युवक. पहिली मला वाटतं किशोर आहे, ज्याच्यामध्ये 50,000 पर्यंत कर्ज मिळते. याचं तुम्ही जर अभ्यास केला असेल तर साधारणतः 87-87% लोक अनुसूचित जाती जमातीचे 50,000 रुपयापर्यंतच्या कर्जदार आहेत. ओबीसी त्यापेक्षा कमी आहे,
आणि जे हायर जो त्यांचा स्लॅब आहे युवक जिथे 10 लाख कर्ज मिळते तिथे ओबीसी फक्त 2-3 SC-ST लोक 2-3% आहेत आणि 90% अप्पर कास्टचे लोक आहेत. म्हणजे 50,000 कर्ज SC-ST साठी आणि 10 लाखाचं कर्ज भटा ब्राह्मणांसाठी आहे अशी ही मुद्रा योजना पण फसवी आहे. मग आपण जेव्हा एवढ्या चांगल्या उच्च दर्जाचे शिक्षण सम्यक विद्यार्थी आंदोलनासारख्या मोठ्या संघटनेत बाळासाहेबांसारख्या विद्वानांच्या अंडरमध्ये काम करतो मग हे विषय आपण घेतो का, मानतो का, समजतो का, विचारतो का स्वतःला तरी प्रश्न. कधी स्टॅटिस्टिक जर आलं तर त्याच्यावर आपण प्रश्न विचारला पाहिजे, स्वतःला विचारला पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे तर त्या शिक्षणाचा फायदा आहे. अन्यथा पुस्तकी ज्ञान, पुस्तकी किरा, ग्रॅज्युएट होऊन नोकरी लागेल आणि नोकरी लागेल की इतिहास साहेबांनी सांगितलं मगाशी की नोकरीत असताना काही करता येत नाही तीच आपली अवस्था होईल. आणि जे बाबासाहेबांनी त्यांच्या जिवंतपणी वयाच्या 60-65 वर्षी आपल्यासारख्या मुंग्यांना जिवंत करून माणूस बनवलं ते माणूस पण टिकवणं आपल्या हातात आहे. तेही आपण टिकवू शकणार नाही फक्त आपल्या निष्क्रियतेमुळं आणि आपल्या झोपण्याच्या प्रवृत्तीमुळं. म्हणून सर्व मित्रांना मी एकच सांगेन आपण सक्रिय होऊया, जागृत राहूया आणि शासनाची कुठलीही स्कीम आली तिचा डायरेक्ट फायदा न घेता त्याचे विश्लेषण आपण केलं पाहिजे की याचे रिपरकशन पुढचे काय, जीवनच बर्बाद करू असं मला. त्या दृष्टीने शिक्षण महत्वाचं, त्या दृष्टीने शिकल्यानंतर त्याचं अनालिसिस महत्वाचं. आणि जर मला काही समजलं तर मी माझ्यासारख्या दुसऱ्या भावंडांना सांगणं तेवढं ते पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि जर हे आपण केलं नाही तर आपण स्वतःलाही दोषी करू आणि आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे काही मोठमोठे स्वप्न बघतो आमची पण आशा आहे. आम्हाला पण वाटतं की बाळासाहेब मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान व्हावे, कुणाला नाही वाटत हो, सगळ्यांनाच वाटतं. वाटून चालणार नाही, कृती काय आहे, कृती आहे का ती महत्वाची आहे. म्हणून प्रश्न माझा जो होता आमचे ते भाऊ नाव नाही मला माहिती त्यांचं काय असं उत्तेजित झाले त्यांचं उत्तेजन मी समजू शकतो कारण ते अतिप्रेमापोटी झाले. कारण त्यांना बाळासाहेबांना पंतप्रधान व्हायला झालेलं पाहायचं आहे. जर बाळासाहेब पंतप्रधान झाले तर मला निश्चितच महेश भारतीय साहेबांना केंद्रीय शिक्षण मंत्री पाहायचं आहे. इतकंच बोलतोय आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.